कोगिल बुद्रुक गावासाठी दूधगंगा नदीवरून जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना साकारण्यात आली आहे. या योजनेच्या पाणीपूजन सोहळ्यासाठी आलेले आमदार ऋतुराज पाटील यांचं ग्रामस्थांनी उत्साहात स्वागत केलं. आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते पाणीपूजन करण्यात आलं. योजनेच्या पाण्यानं गावातील देवतांना जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधताना ही योजना व्हावी यासाठी पाठपुरावा केलेल्या सर्व घटकांमुळं आणि ग्रामस्थांच्या इच्छाशक्तीमुळंच योजना यशस्वीरित्या पूर्ण झाली असल्याचं सांगितलं. त्यांनी आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावाच्या विकासासाठी सर्व कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली. मतदारसंघातील शेतीला धक्का म्हणजे आपल्याला धक्का असेल, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण ताकदीनं विरोध करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी निवास ताकमारे, राजेंद्र घराळ, तानाजी पाटील, स्नेहल ताकमारे, सुशील पाटील यांनी मनोगत व्यक्त करत निवडणूक काळात विकासकामांचं श्रेय घेण्यासाठी येणाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी राहण्याचं आवाहन केलं. या कार्यक्रमात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचं वाटप करण्यात आलं. या कार्यक्रमाला भैरू ताकमारे, संजय बामनकर, बाजीराव गणेशाचार्य, संभाजी परीट, सदाशिव चौगले, अनिल बनकर, चंदन कांबळे, मंगल पाटील, माया गुडाळे, अलका निश्चिते, अरुंधती ताकमारे, रुपाली घराळ यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते.